हेलो एंड वेलकम, आज अपन मैंगो लस्सी बनवणार आहोत। रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल आजच सबस्क्राइब करा। आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा। मैंगो लस्सी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप दही, 1 कप मैंगो पल्प किंवा प्युरी। मैंगोचा पल्प काढून त्याची प्युरी करून घेतली आहे। आणि साखर 1/4 कप, किती प्रमाणात गोड हवं त्यानुसार तुम्ही टाका। आणि हे सर्व 5 मिनिटं मिक्स करून घेतलं, मिक्सरमधून काढून घेतलं तरी चालतं। सर्व जिन्नस छान मिक्स झाले आणि साखरही विरघळली आहे। मँगो लस्सी थोडी घट्टसरच असते, हवं असल्यास थोडं दूध घालू शकता, थोडी पातळ होईल। खूप भन्नाट झाली आपली लस्सी। तुम्ही फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस ही स्टोअर करू शकता। लस्सी सर्व करताना यात आईस क्यूब घालू शकता। मी इथे थंडगार दही आणि थंडगार आंब्याचा रस वापरला होता, म्हणून मी आईस क्यूब घालत नाही आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही टाकू शकता। थंडगार टेस्टी लस्सी तयार आहे। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ अशा छान टेस्टी रेसिपीसोबत। तोपर्यंत मजेत राहा।